10 अधिकाऱ्यांसह 100 पोलीस कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे अल्पवयीन मुलीला एका तरुणासह तळोजा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या तरुणाविरोधात अपहरणासह पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे व सहायुक्त पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. डीआयजी निशिकांत मोरे यांच्यावर विनयभंगाचा आरोप करणारी व गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या राहत्या घरात सुसाईड नोट लिहून त्यामध्ये आपण आत्महत्या करीत असून आपल्याला शोधण्याचा प्रयत्न करू नये, माझ्या आत्महत्येस विनयभंग करणारे डीआयजी निशिकांत मोरे जबाबदार असल्याचे तिने लिहिले होते. या संदर्भातली तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. अधिक तपासामध्ये पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून अधिक तपास करीत असताना तिच्या घरापासूनचे सीसीटीव्ही फुटेज, तिचा मोबाईल फोन, तिचे नातेवाईक व ती संपर्कात कोणाकोणाशी होती याचा तपास सुरू करण्यात आला. त्या अंतर्गत ती एका 20 वर्षीय तरुणाबरोबर खारघर येथे घटनेच्या दिवशी आढळून आली. अधिक तपासात त्यानंतर ते दोघे रेल्वे मार्गे कुर्ला रेल्वे स्टेशन येथे पोहोचून तेथून देहरादूनला गेल्याचे निष्पन्न झाले. या संदर्भात पोलिसांची पथके ठिकठिकाणी रवाना झाली असून ही तरुणे ही त्या 20 वर्षीय मुलासोबत आढळून आली व त्यांना तेथून ताब्यात घेऊन तळोजा येथे आणण्यात आलं. पकडलेल्या 20 वर्षीय तरुण हा त्यांच्या ओळखीचा असून तो हरवल्या संदर्भात तक्रार खारघर पोलीस ठाण्यामध्ये काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती, त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर लक्ष केंद्रित केले होते व तो अलगद जाळ्यात सापडला. सदर तरुणाविरोधात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून भारतीय दंडविधान 263 सह पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे व 12 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. यापूर्वीच्या गुन्ह्यात डीआयजी निशिकांत मोरे हे अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी यावेळी दिली. तळोजा पोलीस स्टेशनला 7 तारखेला एक अल्पवयीन मुलीच्या किडनॅप संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे. यामध्ये त्या मुली सुसाईड नोट ठेवून घरून निघून गेल्याचं तक्रार दिली होती. त्यामध्ये आम्ही किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्या गुन्ह्याचा तपास करत असताना ज्या ज्या ठिकाणी ही मुलगी गेली होती त्या अनुषंगाने पूर्ण तपास केलेला आहे. हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये त्यानंतर डेहराडून या ठिकाणी गेल्याचा तपास निष्पन्न झालेला आहे. ज्या दिवशी ही मुलगी गेलेली होती त्या दिवसापासूनच तिच्यासोबत एक मुलगा असल्याचं आम्हाला पुरावा मिळालेला होता. त्या अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज मिळालेलं होतं आणि त्या मुलाचं पण मिसिंग कंप्लेंट खारघर पोलीस स्टेशनला दाखल झालेलं आहे. त्या अनुषंगाने तपास केला असता ही मुलगी अल्पवयीन मुलगी त्या मुलाबरोबर असल्याचे पूर्ण पुरावा आम्हाला मिळाले नाही. त्या अनुषंगाने आम्ही तपास चालू केला आणि काल ही मुलगा आणि मुलगी यशस्वीरित्या आम्ही त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. या गुन्ह्यामध्ये त्या मुलाला पोस्को ॲक्ट सेक्शन 8 अन्वये अटक केलेला आहे आणि त्याला आज जेलमध्ये हजर करता त्याची 12 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड आम्ही घेतलेली आहे. सर, ही एवढ्या दिवस पूर्वी बेपत्ता होती, या दरम्यान तिचा तिच्या कुटुंबियाशी काय संबंध आला का, संपर्क होता का? ज्या दिवसापासून ही मुलगा आणि मुलगी एकत्र या एरियामधून गेलेले होते त्यावेळेसपासून त्यांनी दोघांचे मोबाईल बंद करून ठेवलेले होते. त्या दरम्यान या मुलगा किंवा मुलगी यांनी त्यांच्या नातेवाईकांना कोणत्या प्रकारे संपर्क केलेला नव्हता, परंतु आम्ही जो तांत्रिक तपास करत होतो त्या अनुषंगाने त्यांचं सर्व ठावठिकाणं आम्हाला माहीत होत होतं. हा जो 7 तारखेला CR No. 4/20 हा जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यामध्ये त्या किडनॅपिंगच्या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत केलेल्या तपासामध्ये डीआयजी मोरे यांच्या विरोधात कुठलाही पुरावा आत्तापर्यंत तरी केलेल्या तपासामध्ये प्राथमिकदृष्ट्या मिळून आलेला नाही. सर, हा मुलगा आणि मुलगी त्यांचे फॅमिलीचे काय संबंध होते, कशा प्रकारचे? हा मुलगा या फॅमिलीच्या ओळखीचा आहे. हा यापूर्वी 4 महिने या फॅमिलीचं जे गॅरेज होतं त्या गॅरेजमध्ये 4 महिने ह्यांनी काम केलेलं आहे आणि ही फॅमिली मुलाला बऱ्याच महिन्यापासून पूर्णपणे ओळखत होती.
तर डेहराडून येतो आपण त्याला ताब्यात घेतले, तिकडे काय गेले होते ना, कुठे राहिले होते काय? जो सोबत मुलगा आहे त्या मुलाच्या ओळखीने हा डेहराडूनला गेल्याचं आम्हाला खबर मिळाली होती आणि तिथून मग आमची पोलीस टीम पाठवून आम्ही त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. सर मुलावर कुठल्या गंभीरपणे दाखल केलं, किती दाखल पैसे वगैरे घेतले? मुलाला जो गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये ही मुलगी अल्पवयीन असल्याने आणि हा मुलगा सज्ञान असल्याने सेक्शन 8 मुस्को ॲक्ट प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आलेला आहे. त्या गुन्ह्यामध्ये या मुलाला अटक केलेला आहे आणि 12 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड ही मिळवण्यात आलेली आहे. 21 तारखेला किडनॅपिंग प्रकरण होतं, त्यात काही मुलींचा हात होता का? 21 तारखेला पॅसिफिक बिल्डिंग येथे शिल्प चौकात जे मुलीच्या किडनॅपिंग केल्याच्या अनुषंगाने DIG मोरे यांच्या विरोधात जो अर्ज केला होता आणि जो व्हिडिओ शूटिंग करून सोशल मीडियावर ते सर्व आलं होतं त्या अनुषंगाने आम्ही पूर्णपणे तपास केलेला आहे. यामध्ये तांत्रिक तपास, CCTV फुटेज हे सर्व अभ्यास करता, पूर्ण पुरावा गोळा करता त्या तक्रारीमध्ये DIG मोरे यांचा कोणताही हात असल्याचं किंवा त्यांच्या विरोधात पुरावा नसल्याचं हे समोर आलेलं आहे. सर DIG मोरेंना अद्यापर्यंत तपास लागलेला नाही आहे, पुढील अपयश नाही का किंवा त्या नाही? तो जो गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये त्वरित आम्ही विविध पथक आम्ही स्थापन करण्यात आलेलं आहे. त्यांच्या पण वेराबॉडचा तांत्रिकदृष्ट्या तपास चालू आहे, गोपनीय माहिती मिळवत आहोत. महाराष्ट्रामध्ये किंवा इतर ठिकाणी पण बऱ्याच ठिकाणी आमची टीम जाऊन आलेली आहे, त्या अनुषंगाने त्यांना बेल मिळणार नाही म्हणून कोर्टामध्ये आम्ही स्ट्रॉंग पुरावा दिला होता, त्यामुळे बेल त्यांच्या अँटिसिपेटेड बेल रिजेक्ट झालेली आहे. त्यांना अटक करण्यासाठी आमचे सर्वस्वी प्रयत्न चालू आहेत, लवकरच त्यांना पण आम्ही अटक करणार आहोत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.